राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 26 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी रायगडमध्ये आले असता त्यांना जाणीवपूर्वक लोणेरे येथील खराब रस्ता न दाखविता परस्पर पर्यायी पुलावरून पुढील पाहणीसाठी नेल्याने रायगड प्रेस क्लब आक्रमक झाली असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी आपलं अपयश झाकण्यासाठी जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करून तसा तक्रार अर्ज देखील संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीने गेली 14 वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांची ही क्रूर चेष्टा केली असल्याचे रायगड प्रेस क्लबचे म्हणणे असून याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता, आदेश दिले होते की मी पाहणी करणार आहे आणि या त्याआधी 10 ऑगस्ट च्या आधी या रस्त्याच्या डागडुजी पूर्णपणे झाली पाहिजे, खड्डे भरून झाले पाहिजेत. मात्र 26 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते. ज्यावेळेला त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्यावेळेला रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे लाखपाले आहे, हे जे गाव लाखपाले आहे, या ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. कोकणवासीय ह्याच ह्या खड्ड्यातून रोज प्रवास करीत असतात आणि जो कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले. त्यांच्या जवळजवळ 150 गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले कारण त्यांना हा हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून. आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडं की मुख्यमंत्र्यांची ह्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि शिवाय यांची कोकणवासियांची क्रूर चेष्टा केलेली आहे. त्यामुळं संबंधित ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करावा अशी मागणीचं आणि तक्रार अर्ज मी आज गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.